नमस्कार, मी स्वाती पाटील, बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलतायत, थेट जाऊया। याची जी सीमा होती ती माननीय सुप्रीम कोर्टाने आता 58% पर्यंत त्याला मान्यता दिली आहे, म्हणजे 50%ची सीमा आता माननीय सुप्रीम कोर्टाने पार केली आहे। कारण की हे जे काही मंडल आयोगाच्या नंतर ज्या काही सीमा त्याच्यामध्ये टाकल्या गेल्या होत्या आरक्षणामध्ये, माननीय सुप्रीम कोर्टाने त्याला आता माननीय सुप्रीम कोर्टाने आता वाढ दिलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेड्यूल कास्ट आदिवासी आणि ओबीसी एन टी विजेंटी अल्पसंख्यक आणि मराठा या आरक्षणाचाही प्रश्न काल आम्ही माननीय राज्यपाल मोदींच्या समोर मांडलेला आहे। कालचा जो एपिसोड झाला त्याच्यामुळे महाविकास आघाडीवर परिणाम होईल? कुठलाही होणार नाही। शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर चर्चा सुरू झाली आहे नवीन अध्यक्षाची, अजित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा जयंत पाटील असतील, काँग्रेस कसं बघतं? काँग्रेसला कुठला अध्यक्ष वाटतं की जो काँग्रेसशी सहमत राहील किंवा काँग्रेसची त्याची चर्चा करते की योग्य? बघा, त्यांच्या पक्षाचा त्यांनी निर्णय करायचा आहे, आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये ते राज्य पातळीचा पक्ष आहे। महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं पुरोग्रामी विचाराचं राज्य आहे, शाहू फुले आंबेडकर विचारधारेला मान्यता आहे, त्यांचा बेसिकही तोच आहे। त्याच्यामुळे कोणीही अध्यक्ष बनले तरी ते या पुरोग्रामी विचाराला घेऊनच महाविकास आघाडीमध्ये राहतील असा आमचा विश्वास आहे। एक अशी कुजबूज आहे की राष्ट्रवादीला भाजप सोबत जायचं, त्यामुळे शरद पवारांनी राजीनाम्याची केलेली ही खेळी आहे, आणि पृथ्वीराज चव्हाण देखील बोलले होते की राष्ट्रवादीचं भाजप सोबत बोलणं चालू आहे। पृथ्वीराज चव्हाण साहेब आमचे नेते आहेत, ते राष्ट्रीय पातळीवर त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे। दिल्ली पातळीवर काय चर्चा असतील काय मला माहिती नाही, आणि त्यांच्याबरोबर माझं काही बोलणं पण झालेलं नाही। तेही सुद्धा आता काल परवा इकडे महाराष्ट्रात होते, पण काल ते कर्नाटकच्या दौऱ्यावर गेलेले आहेत, त्याच्यामुळे काय चर्चा आहे त्याच्याबद्दलची मला माहिती नाही। पण मला असं वाटतं की राष्ट्रवादी बीजेपी सोबत जाण्याचं पाऊल उचलणार नाही, कारण की महाराष्ट्रामधल्या राजकारणामध्ये शाहू फुले आंबेडकर विचाराला मोठी मान्यता आहे। जे शाहू फुले आंबेडकर विचाराला जे शिवा घालतात तो विचार संपायला निघालेले आहेत, त्यांच्यासोबत ते जातील नाही असा आमचा विश्वास आहे। अजित पवारांबद्दल ज्या सगळ्या मध्यंतरी चर्चा झाल्या त्याच्यामुळे व्यथितून पवार साहेबांनी कुठेतरी त्यांना रोखण्यासाठी हा निर्णय घेतला अशी एक धक्क्यावधक चर्चा सुरू। आम्हाला त्यांच्या पक्षात नेमकं काय चाललेलं आम्ही काँग्रेसने भूमिका मागच्याच वेळेस स्पष्ट केली की कोणाच्या घरात डोकून पाहणं झाकून पाहणं हे आमची सवय नाही, त्यामुळे त्यांच्या पक्षाची निर्णय त्यांनाच घ्यायची आहे। त्याच्यामुळे काय त्यांच्या पक्षात चाललेलं आहे आजतागत काँग्रेसकडे माहिती नाही, आपण त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांना किंवा स्वतः शरद पवार साहेबांना विचारावं। पण महाराष्ट्रातलं सध्याचं राजकारण कसं बघता तुम्ही? निवडणुका काही महिन्यांवर आल्या दोन्ही, राष्ट्रवादी मोठा पक्ष आहे, त्यात झालेले बदल, एकूणच परिस्थिती, महाविकास आघाडी, हे बघा, राज्यातच नव्हे तर देशामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या विरोधात चीड निर्माण झालेली आहे प्रत्येक स्तरामध्ये, मग शेतकरी असेल, तरुण असेल, आदिवासी असेल, शेड्यूल कास्ट असेल, ओबीसी असेल, अल्पसंख्यक असेल, मराठा असेल, महागाई असेल, या सगळ्या विषयावर या लोकांना न्याय मिळाला नाही। महागाईमुळे लोक होरपडत निघालेले आहेत, शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करते आहे, ह्या सगळ्या विषयामध्ये बीजेपी 100% नापास झालेली आहे। 100%च्या नंतरही मार्क देता येईल तर त्याच्यातही नापास झालेली आहे। त्यामुळे अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही पुढचं चित्र आहे, जसं कर्नाटकमध्ये आता चित्र 150 वर जागा काँग्रेस त्या ठिकाणी जिंकेल अशा पद्धतीचं एक वातावरण आहे, आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये एक मोठं भाजपच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड नाराजी आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि या सगळ्या घडामोडींमध्ये भाजपला फार काही फायदा होईल असं मला वाटत नाही, कारण की ज्या पद्धतीने 105 आमदार भाजपला पहिल्यांदा महाराष्ट्रात निवडून दिले आणि त्या 105 आमदारांच्या आधारावर त्यांनी या महाराष्ट्राचा जो तमाशा केला सातत्यानं, सत्ता पहाटेची सरकार असेल मग खोक्याची सरकार असेल, आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला सातत्यानं या 105 आकड्याच्या आधारावर त्यांनी जो कलंक लावण्याचा पाप केलेला आहे ते आता महाराष्ट्राची जनता त्या गोष्टीला विसरणार नाही। हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे, पुरोग्रामी महाराष्ट्र आहे, आणि या महाराष्ट्राला भाजपने 105 आमदारांच्या भरोशावर जो कलंक लावलेला आहे ते महाराष्ट्रातली जनता कधी विसरणार। सभा होते त्यावर याचा काही